उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन मित्रांनी खरी कमाईच्या माध्यमातून काही रक्कम कमवली। मित्र अ ने कमवलेल्या रकमेचे एकूण रकमेशी गुणोत्तर 3/8 होते, तर मित्र ब साठी ते 5/8 होते। कोणी अधिक रक्कम कमवली असेल असे वाटते? येथे आपण दोन परिमेय संख्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत। परिमेय संख्या म्हणजे काय बरं? परिमेय संख्या म्हणजे दोन पूर्णांकांचे गुणोत्तर, जसे की P/Q, जिथे Q हा शून्याच्या बरोबर नाही। जर आपल्याला त्यांची तुलना करायची असेल तर आपण परिमेय संख्यांना अपूर्णांक मानू शकतो। अपूर्णांकांच्या अंशांची तुलना कशी करावी याचा आपण आधीपासूनच अभ्यास केलाय। तर आपण 3/8 आणि 5/8 ची तुलना कशी कराल? या अपूर्णांकांमध्ये छेद समान आहेत म्हणून आपण त्यांच्या अंशांची तुलना करूया। 5 हा 3 पेक्षा मोठा आहे म्हणून 5/8 हा 3/8 पेक्षा मोठा आहे। आता आपण 1/2 आणि 3/8 ची तुलना करू। आपण या दोन अपूर्णांकांची तुलना कशी कराल? या अपूर्णांकांचे अंश आणि छेद समान नाहीत म्हणून आपण त्यांची तुलना थेट करू शकत नाही। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोन्ही अपूर्णांक समच्छेद करून घ्यावे लागतील व त्यासाठी दोन्ही छेदांचा लसावी काढणे सोयीचे ठरेल। इथे 2 आणि 8 चा लसावी आहे 8। जर आपण 1/2 द्वारे दर्शवलेला रेखांकित भाग पाहिला तर 2 पैकी 1 भाग रेखांकित आहे। चला आता एकूण 8 भाग पाडूया। तर आता किती भाग रेखांकित आहेत? 8 पैकी 4 भाग रेखांकित आहेत, म्हणजेच 2 पैकी 1 भाग रेखांकित असणे हे 8 पैकी 4 भाग रेखांकित करण्याबरोबर आहे, म्हणजेच त्यांचे समान मूल्य अर्ध्या इतके आहे। म्हणजेच 1/2 आणि 4/8 हे सममूल्य अपूर्णांक आहेत। आता आपण 4/8 आणि 3/8 ची तुलना करू शकतो कारण ते समच्छेद अपूर्णांक आहेत। चला त्यांच्या अंशांची तुलना करूया। 4 हा 3 पेक्षा मोठा आहे म्हणून 4/8 हा 3/8 पेक्षा मोठा आहे। आता तुम्ही 2/4 आणि 4/6 ची तुलना कशी कराल? 4 आणि 6 चा लसावी शोधून आम्ही त्याच प्रकारे हे सोडवू। 4 आणि 6 चा लसावी आहे 12। 2/4 बरोबर 6/12 आणि 4/6 बरोबर 8/12। 6 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून 6/12 हा 8/12 पेक्षा लहान आहे, म्हणजेच 2/4 हा 4/6 पेक्षा लहान आहे। 5/3 आणि 8/5 या दोन परिमेय संख्यांची तुलना कशी करावी? इथे 5/3 आणि 8/5 हे दोन भिन्न अंशाधिक अपूर्णांक आहेत। आता त्यांची तुलना कशी कराल बरं? वरील प्रमाणेच प्रथम छेदांचा लसावी काढूया। 5 आणि 3 चा लसावी हा 15 आहे, म्हणून 5/3 बरोबर 25/15 आणि 8/5 बरोबर 24/15 आणि 5/3 हा 8/5 पेक्षा मोठा आहे। अशा प्रकारे दोन परिमेय संख्यांचे छेद समान नसतील तर छेदांचा गुणाकार करून ते समच्छेद करता येतात व त्यायोगे त्यांची तुलना करणे शक्य होते। छेदांच्या गुणाकारातून त्यांचे सामायिक विभाज्य मिळवता येतात। आता एक सोपी पद्धत बघूया। पहिल्या संख्येचा नवीन अंश बरोबर त्याचा मूळ अंश गुणिले दुसऱ्या संख्येचा छेद। दुसऱ्या संख्येचा नवीन अंश बरोबर त्याचा मूळ अंश गुणिले पहिल्या संख्येचा छेद। आणि मग आपण पहिल्या संख्येचा नवीन अंश आणि दुसऱ्या संख्येचा नवीन अंश यांची तुलना करू शकतो।
इथे आपण प्रत्यक्षात छेदांचा लसावी न शोधता दोन परिमेय संख्यांची तुलना करू शकतो आणि ते देखील इतक्या लवकर। या नवीन पद्धतीद्वारे आपण -4/5 आणि -3/6 ची तुलना करूया। पहिल्या संख्येचा नवीन अंश बरोबर -4/6 = -24, दुसऱ्या संख्येचा नवीन अंश बरोबर -3/5 = -15। आता तुलना करू -24 आणि -15 ची। -24 हा -15 पेक्षा लहान आहे म्हणून -4/5 हा -3/6 पेक्षा लहान आहे। अशा प्रकारे आपण धन आणि ऋण परिमेय संख्यांची तुलना करू शकतो। इतर कोणत्या शक्यतांचा तुम्ही विचार करू शकता? धन आणि ऋण परिमेय संख्यांची तुलना। कोणतीही धनसंख्या नेहमीच ऋण संख्येपेक्षा मोठी असते म्हणून कोणतीही गणना करण्याची आवश्यकता नाही। आता आपण असे म्हणू शकतो की दोन परिमेय संख्यांची तुलना करण्यासाठी एक आपण त्यांना अपूर्णांक मानतो, दोन त्यांचे छेद समान असले पाहिजेत आणि ते जर समान नसतील तर आपल्याला त्यांना समान करणे आवश्यक आहे। अ छेदांना समान करण्यासाठी त्यांच्या गुणाकारातून सामायिक विभाज्य शोधणे, ब गणना कमी करण्यासाठी छेदांचा लसावी काढणे, क नवीन अंश शोधण्याची पद्धत अधिक सोपी ठरते, नाही का? आपल्या रोजच्या जीवनातील अशा कोणकोणत्या परिस्थितींचा तुम्ही विचार करू शकता ज्यात परिमेय संख्यांची तुलना करणे गरजेचे भासते?